शेषशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड मारून पोलिसांनी 8 जुगारांना अटक केली, तर त्यातील एक जण फरार झाला. ही कारवाई पांढरकवडा पोलिसांनी वडनेर गाव शेषशिवारात केली. राकेश वसंत पवार राहणार पहापड, गणेश शेंगू चव्हाण राहणार दहिली तंडा, जयसिंग कौडू राठोड राहणार दहिली तंडा, ओंकार पुंडलित राठोड, विदेक रमेश मादेश्वर राहणार दहिली तंडा, शिवदास परसराम राठोड, आकाश विठ्ठल गायकवाड राहणार पहापड, राहुल बंडू धोत्रे राहणार पहापड, असे अटक करण्यात आलेल्या जुगार बहादर यांची नावे आहेत. पांढरकवडा पहापड बीट परिसरातील पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की वडनेरगाव शेषशिवारातील हनुमान मंदिराजवळ काही इसम तीन पत्ती परेल नावाचा पैशाचा जुगार खेळत आहे. त्यावरून हनुमान मंदिराजवळ लपतछपत पांढरकवडा पोलीस गेले. काही लोक एका वडाच्या झाडाखाली बसून दिसल्याने पोलीस पथकाने जुगारावर धाड घातली. यावेळी पोलिसांनी 8 आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून 5,230 रुपयांचा मुद्देमाल, 52 गंजी पत्ते जप्त करण्यात आले. सदर आरोपी